मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. सध्या देशातील राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठलेली आहे. मग ते राजकारण महाराष्ट्रातील असो, राजकारण कर्नाटकातील असो, पंजाबमधील असो, बिहारमधील असो किंवा अन्य कुठल्याही राज्यातील असो, ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी सगळं आलबेल आणि व्यवस्थित सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही किंवा त्यांच्यासोबत असलेल्या आघाड्यांची सत्ता आहे, अशा ठिकाणी भाजप किंवा त्यांचे प्रणित पक्ष हे आपली खालच्या पातळीची खेळी करून फोडाफोडीचं राजकारण करतात. शासकीय यंत्रणाचा गैरवापर करून राजकीय उलथापालथी घडवून आणतात. ह्या प्रकार देशातील जनता बऱ्याच अनेक वर्षापासून अनुभवते आहे आणि त्यातच आता 2024 हे वर्ष निवडणुकाचं वर्ष म्हणून गाजणार आहे. आणि नेमका याच दरम्यान जनतेचा कौल हा भाजपच्या विरोधात जाणार अशी स्पष्ट चर्चा जनमानसामध्ये होताना दिसत आहे. त्यातूनच जर हे मतदान होणारं मतदान जर बॅलेट पेपरवर झालं तर भाजप हे सपशेल अपयशी ठरणार. मात्र जर हे मतदान ईव्हीएमवर झालं तर पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार. अनेक राज्यात अनेक विरोध होताना दिसत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि पवार हे एकत्र आले. 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना आणि शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष निसटला आहे. राज्यातील या खेळीमागे भाजपाचा हात असल्याचं बोलले जाते. मात्र ते उघड आहे, स्पष्ट आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचा दावा आपल्याला सातत्याने दिसून येत असतो. जी ठिकठिकाणी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होताना दिसते, तर त्याच्यामध्ये आत्ता जर राज्यामध्ये निवडणूक झाली तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी ही जी काही युती आहे, तर या युतीला मोठा फटका बसण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत. कारण एकीकडे विकासाचा डांगोरा पिटला जात असला तरी सामान्य जनता ही महागाईमध्ये, बेरोजगारीमध्ये होरपळत आहे. यांच्याकडून, राजकारण्यांकडून जो काही दावा केला जातो, तर तो केला जाणारा दावा आणि ग्रामीण आणि जनजीवनातील वास्तविकता याच्यामध्ये मोठा फरक आहे. आणि अशातच तर ह्या निवडणुका जर झाल्या तर 48 पैकी जवळपास निम्म्यापेक्षा अधिक जागा त्यांच्या घटतील असं अनेक तज्ज्ञांकडून राजकीय वर्तुळातून वर्तवलं जात आहे. त्यातच 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड पुकारला आणि काडीमोड घेतला. त्यानंतर शिवसेना या मूळ पक्षावर आपला दावा सांगून चिन्ह आणि नाव हे हिरावून घेतलं. त्यानंतर काही दिवसानंतर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा चर्चेत येत असताना अजित पवार गटाने पुन्हा एकदा बंडखोरी करून जी अनेक वर्षापासून उभी केलेली शरद पवार यांची राष्ट्रवादी ही स्वतःकडे चिन्हासह बळकावलेली आहे. त्यामुळे या जे काही नैतिकदृष्ट्या जर जनसामान्याने विचार केला तर हे अतिशय खालच्या पातळीचं आणि घाणेरडं राजकारण असल्याचं ग्रामीण भागामधून बोललं जातं. तर अशा स्थितीमध्ये जर आत्ता ह्या निवडणुका झाल्या तर ह्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्यासोबत जे जे काही छोटे मोठे पक्ष गेले तर यांना सपशेल अपयश मिळणार हे राजकीय वर्तुळातून चर्चा करून आणल्या असताना स्पष्ट होते आहे. मात्र ह्याच निवडणुका जर ईव्हीएमवर झाल्या तर याच्यातून नेमकं काय होईल, त्याच्यामुळं सर्वच स्तरातून या ईव्हीएमला प्रचंड असा विरोध होत आहे. जागजागी आंदोलनं, निदर्शनं होत आहेत. तर येत्या ह्या निवडणुकीच्या वर्षामध्ये येणाऱ्या काळात नेमकं काय होणार हे येणारा काळच सांगू शकेल. तुर्तास धन्यवाद.